कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. मुरुंग पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या गुटखा वाहतुकीवर पोलिसांची मोठी कारवाई, लाखो रुपयांचे गुटखा जप्त. मुरुंग तारीख 18. मुरुंग पोलीस स्टेशन हद्दीतील बेळम शिवारा दिनांक 17 शुक्रवार रोजी मुरुंग पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवच्या वतीने धडक कारवाई करत अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करत 18,72,740 रुपये किमतीचा गुटखा व 10,17,000 रुपये किमतीची गाडी व मोबाईल असे एकूण 28,89,740 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांना गोपनीय सूत्रानुसार गुटखा वाहतूक करणाऱ्या गाडीबाबत माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी मुरुंग पोलिसांना याबाबत कळवून व त्यांना सोबत घेऊन दिनांक 17 शुक्रवार रोजी दुपारी 3 धाराशिव येथून येऊन बेळम शिवारातील नदी पुलावर सापळा रचून संबंधित संशयित वाहन अशोक लेलँड कंपनीची पिकअप गाडी 2 वेगवेगळ्या क्रमांक असलेली मात्र मूळ गाडी क्रमांक MH44U2405 ही संशयित गाडी कर्नाटक आळंदहून मुरुंग मार्गे बीडला जात असताना बेळम नदी पुलावर आली असता स्थानिक गुन्हे शाखा व मुरुंग पोलिसांनी गाडी अडवून तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ वाहतूक करत असल्याचे समजले. संबंधित वाहनास मुरुंग पोलीस स्टेशन येथे आणून त्याचा पंचनामा करून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ ताब्यात घेऊन फिर्यादी पोलीस हवालदार बक्कल नंबर 530 अमोल रमेश निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून मुरुंग पोलिसात आरोपी नामे हुसेन अहमद शेख वय 30 राहणार बीड, नईम रहीम शेख वय 40 राहणार बीड यांच्यावर गुर नंबर 124/24 लोकसेवक आदेशाचे उल्लंघन करून मानवी शरीरास धोका होऊ शकते हे माहीत असतानाही वरील दोन्ही आरोपीने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने घेऊन जात असताना मिळून आल्यानुसार कलम 188, 272, 273, 328 भारतीय दंड विधानप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास मुरुंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिपळे हे करीत आहेत. या धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हवालदार अश्विन जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान वाघमारे, मुरुंग पोलीस स्टेशन शंभूदेव रणकाम आदींनी कामगिरी बजावली. कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.